तर यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमातून वक्तव्य केलंय. शरद पवार हे महाघोटाळेबाज असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं. फडणवीसांनी केजरीवालांना या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पवार साहेबांविषयी जे शब्द वापरले त्याचा आपण पुनरुच्चार करू इच्छित नसल्याचंही ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल यांना जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. शरद पवार हे महाघोटाळेबाज आहेत असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूरमध्ये असताना त्यांनी कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि केजरीवाल यांच्या भेटीदरम्यान ज्या गोष्टी झाल्या त्याविषयी वक्तव्य केलंय. फडणवीसांकडून केजरीवालांना जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्यात आली. शरद पवार हे महाघोटाळेबाज असल्याचं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं होतं. अरविंद केजरीवाल हे पवार साहेबांकडे गेले गेले. आता पवार साहेबांबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ देतो, त्यांचा व्हिडिओ आता फिरतोय सगळीकडे. मलाही लोकांनी पाठवला, काय म्हणाले होते पवार साहेब? मी नाही म्हणालो, हे अरविंद केजरीवाल म्हणाले होते, शरद पवार हे महाघोटाळेबाज है. हे म्हणाले होते की देश का सबसे महाघोटाळेबाज शरद पवार है, असं अरविंद केजरीवाल. आता गेले त्यांच्या पायाशी. कारण काय? मोदी विरोध.